नमस्कार उद्योगाची शस्त्रास्त्रे या प्रशिक्षण कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आपण आत्तापर्यंत साधारण ते चोवीस वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली आहे ज्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड माहितीपत्रक माहिती पुस्तिका वृत्तपत्रातील जाहिराती स्मरणिकांमधील जाहिरात ग्राहकपेठ आठवडा बाजार डोर टू डोअर मार्केटिंग शॉप टू शॉप मार्केटिंग मॉर्निंग प्रॉस्पेक्टिंग इव्हनिंग प्रॉस्पेक्टिंग ऑफिस टू ऑफिस प्रॉस्पेक्टिंग जॉईन विथ प्रोफेशनल्स घरातील आउटलेट लक्षवेधक ब्रँडिंग शैक्षणिक उपक्रम उत्सव मंडळातील स्टॉल सार्वजनिक ठिकाणांवरील स्टॉल लेटर मार्केटिंग मोबाईल व्हॅन ग्राम गौ क्लब फ्रीलान्स मार्केटिंग इनहाऊस मार्केटिंग टीम अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली आहे आणि त्याबरोबर आपण डेटाबेस व मार्केटिंग या हा विषयही आपण बघितला आहे तर आजचं आपलं सत्र आहे ते म्हणजे मोबाईल मॅनेजमेंट तर या मोबाईलविषयी आपण या सत्रामध्ये आपण चर्चा आपण करणार आहोत मोबाईल हा अतिशय आपल्या कामाची एक गोष्ट आहे की जसं एक मानवी जीवनाचा एक तो अविभाज्य भाग हा ॲक्च्युली आजकाल बनला आहे आणि जसं दूरसंचार जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बरेच क्रांती जे आहे हे झाली आणि एक आधुनिक पाऊल जे आहे हे त्याचं पडलं आणि आजचा जो काही स्मार्टफोन आहे या रूपाने त्याने आपल्या घरात एक आपल्या खिशात कधी घर केलं ते आपल्याला कळलं नाही त्यामुळे त्याच्याशिवाय आपलं जे काही आयुष्य आहे त्याचा आपण आता सध्या विचारही नाही करू शकत आणि एक स्वप्नातही म्हणजे तो विचार आपल्याला येणार नाही एवढं महत्त्व जे आहे हे मोबाईलचं आपल्या याच्यात वाढलं आहे त्यामुळे त्याचे अनेक दुर्गामी परिणाम पण झाले आपल्या आयुष्यावर आणि काही चांगले परिणामही आपल्या झाले याचा आपण म्हणतो ना एक शाप की एक विज्ञान शापकी वरदान असा प्रश्न आपल्याला येतो तो उगच नाही मात्र हे विज्ञान आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे हे आपल्या विचारसरणीवर हे डिपेंडेंट आहे म्हणजे वापरणाऱ्याचे विचारसरणीवर डिपेंडंट त्यामुळे आज आपण याचा आपला उपयोग जो आहे हा आपण याला उद्योगासाठी म्हणून करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपल्याला एक वरदान म्हणून आपल्याला त्याचा वापर हा करून घ्यायचा आहे कारण मोबाईल हा आपल्या उद्योगाचा एक कणा आहे आणि एवढंच नाही तर म्हणजे ते एक चालतं फिरतं आपलं एक दुकान आहे त्यामुळे आपल्याला त्याचा अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय चांगला उपयोग जो आहे अतिशय चांगला सांभाळ जो आहे हा आपल्याला करून घ्यायचा आहे मोबाईलबाबत काही गोष्टी शिकून घेण्याअगोदर एक खूप महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे एक की व्यावसायिक जो आपला संपर्क क्रमांक आहे आणि वैयक्तिक जो संपर्क क्रमांक आहे हे दोन्ही वेगवेगळे ठेवायचे आहेत याचं कारण असं की वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो आपल्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण पैसा कमवताना आपल्याला मनाची शांती जी आहे ही भंग होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स हे मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर मोबाईल हँडसेट जरी एकच ठेवला तरी म्हणजे आजकाल डुएल सिमचे असे हँड हैंटसे, मोबाईल हँडसेट मिळतात तर त्यांचा आपण वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये मग एक वैयक्तिक संपर्क क्रमांक हा फक्त आपला कुटुंब आहे किंवा मित्रपरिवार आहे किंवा नातलग आहे यांच्यासाठीच तुम्ही द्या आणि जे व्यावसायिक संपर्क क्रमांक आहे हा मग तुम्ही ग्राहकांना किंवा इतर मार्केटिंगच्या ॲक्टिव्हिटीज वगैरेसाठी तुम्ही त्या व्य वे, व्यावसायिक जो नंबर आहे त्याचा तुम्ही वापर जो आहे हा करू शकता आठवड्याची जी सुट्टीचा दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही तो व्यावसायिक क्रमांक जो आहे हा तुम्ही बंद ठेवू शकतात की जेणेकरून तुम्हाला वैयक्तिक आयुष्याचा तुम्हाला एक आनंद जो आहे हा घेता येईल आणि मग इतर दिवशी मग सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत किमान बारा तास विनाखंड तुमचा मोबाईल सुरू राहील त्याविषयीची तुम्ही काळजी घ्यायची आहे इतर कुठल्या तुम्ही कामात असाल किंवा प्रवासात असाल तर कॉल डायवर्ट हे करून ठेवावं ही एक फॅसिलिटी असते प्रत्येक मोबाईलला तर तुम्ही दुसऱ्या कार्यालयीन क्रमांकावर तुमचा कॉल जो आहे हा डायवर्ट करून ठेवा की जेणेकरून ग्राहकांचा कॉल मिस नाही होणार आणि ग्राहकांना योग्य ती काही माहिती जी आहे हे आपल्या कार्यालयातले कोणी स्टाफ मेंबर असतील किंवा इतर मेंबर असतील तर ते त्यांच्या माध्यमातून ती माहिती जी आहे त्यांना देता येईल आता या मोबाईलमध्ये आपण आ... संपर्क क्रमांक जे आहे जो आपण डेटाबेस आपण खूप सारा डेटाबेस आपण मिळवला किंवा डेटाबेस कसा तयार करायचा याचा आपण मागच्या सत्रात आपण माहिती घेतली तर हे संपर्क क्रमांक जे आहे ते आपण कशा पद्धतीने सेव्ह करायचे कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मोबाईलमध्ये शेकडो नंबर असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला हवा तो नंबर किंवा हवे त्या व्यक्तीचा नंबर लवकर आपल्याला सापडत नाही त्यामुळे कधी कधी त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही असंही होतं तशा बऱ्याच अडचणी आपल्याला येतात आणि मग आपला गोंधळ उडतो त्याच्यासाठी एक एक पद्धत आहे ती एक छोटीशी पद्धत मी एक, एक, एक मी स्वतः वापरतो आणि मी तुमच्याबरोबर आता ती पद्धत जी आहे ती शेअर करणार आहे ते शे पद्धतीचं नाव आहे कीवर्ड पद्धत कीवर्ड म्हणजे काय तर एक ज्या पद्धती आपण एखादा नंबर सेव्ह करतो त्याच्यासाठी एक विशिष्ट आपल्याला कीवर्ड्स आपल्याला वापरायचे आहे जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा आप जे आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत तर त्यांचं आपल्याला नाव सेव्ह करायचं आहे तर ते त्यांचं नाव सेव्ह करताना त्याच्या आधी आपल्याला एक शॉर्टकट केवळ लिहायचा आहे तो म्हणजे सी ए सी ए म्हणजे आपण चार्टड अकाउंट तर सी ए आणि मिस्टर ए बी सी आणि ते कुठल्या लोकेशनला आहेत समजा पुणे तर सी ए बी सी पुणे असं जर आपण नाव स सेव केलं तर न जेव्हा कधी आपल्याला एखाद्या कुठं सी एला आपल्याला फोन करायचा असेल किंवा एखाद्या सी एमध्ये आपल्याला भेटले असतील किंवा त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे तर आपण जस्ट कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन आपण ज्यावेळी सर्च करतो तर सर्च करताना आपण जस सी ए असं टाईप केलं तर डायरेक्टली जे सी ए आहे असतील ज्यांच्या नावाने आपण सी ए म्हणून आपण नंबर सेव्ह केला तर त्यांचं नाव जे आहे आपल्याला पटकन समोर आहे नाहीतर मग बऱ्याचदा आहे ना आपण इतर साध्या नावाने आपण ज्यावेळी सेव्ह करतो तर आपल्याला ते आठवत नाही की नेमके त्यांचं नाव काय होतं तर तर आपल्याला जस्ट एक आठवतं एवढं जरी आठवलं की ते सी ए आहेत कोणीतरी त्यांचं नाव जरी नाही आठवलं तरी सी ए हा शब्द आठवल्यामुळे आपण सी ए टाईप केला तर लगेच त्यांचं नाव जे आहे हे समोर येऊ शकतं तर ते आपल्याला एक रिकॉलिंग जे आहे ही इझी होऊ शकते समजा तुम्ही कोणाचं नाव एखादं प्रॉस एक संभाव्य ग्राहक आहेत तुमचे तर त्या संभाव्य ग्राहकांचं तुम्हाला नाव सेव्ह करायचं तर संभाव्य ग्राहक म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट तर त्याला आपण शॉर्ट फॉर्म दिला पी सी तर तुम्ही एक पी सी मिस्टर झेड असं कल्याण तुम्ही अशा नावाने जरी सेव्ह केलं तर जेवढे तुमचे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स आहेत त्या सगळ्यांची लिस्ट जी आहे ती एकाच ठिकाणी जी आहे ती मला इझिली सेव्ह होते आणि ते मग तुम्ही त्यांना फॉलोअप करायचं असेल तुम्हाला तुम्ही जस्ट पी सी टाईप केलं तर तुम्हाला जेवढे तुमचे फॉलोअपचे कस्टमर्स आहेत त्यांचे सगळी लिस्टची तुमच्या डोळ्याच्या समोर येऊ तुम्ह शकते तुमचे ऑलरेडी कस्टमर्स आलेले आहेत तर तुम्ही त्यांना नुसतं त्यांच्या नावासमोर तुम्ही नुसतं सी टी असं काहीतरी तुम्ही लिहून तुम्ही सेव्ह करू शकता की ज्या ज्यावेळी तुम्ही नुसतं सी टी असं एक सर्च बटनमध्ये तुम्ही प्रेस केलं तर इमिडिएटली तुमचे जेवढे क्लायंट्स आहेत त्यांची लिस्ट जे आहे हे तुमच्या समोर येऊ शकते जेवढ्या लोकांचे नावं तुम्ही सिटी म्हणून एक कीवर्ड लिहून तुम्ही सेव्ह केलं आहे तर ती सर्व नावं जी आहेत ती तुमच्या समोर येऊ अशा पद्धतीने तुम्ही इंजिनियर्स आहेत तर त्यांच्यासाठी ई e एन जी आर ॲडव्होकेट वकील असतील ते ए डी व्ही टी ट्रेनर असतील तर ट्री आर एक असे वेगवेगळे जे आहे डॉक्टर असतील तर डी आर तर असे वेगवेगळे जे कीवर्ड्स आहेत तर त्यांचा अशा नावाने तुम्ही जर सेव्ह केला तर तुम्हाला तो इजिली ती नाव जे आहे हे तुम्हाला एक सापडू शकता किंवा तुम्ही ते शहराच्या नावानेसुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता जसं तुम्ही पुणे मी तुम्हाला सांगितलं आधी पुणे कल्याण असं तुम्ही नाव दिलं तर तुम्ही जस्ट कल्याण टाईप केलं तर तुम्हाला ज्यांच्या त्यांच्या नावाच्या इथे तुम्ही कल्याण लिहिलं तर ते सर्व कल्याणची व्यक्तींचं नावं जी आहे ती तुमच्या समोरती लिस्ट येऊ शकते तर अशा पद्धतीने तुम्ही शहराच्या नावाने तुम्ही सर्च जे आहे हे इझिली करू शकता समजा एखादा व्यक्ती तुम्हाला पुण्यात एखाद्या एक्झिबिशनमध्ये भेटला तर तुम्ही त्यांच्या नावापुढे एक्झिबिशन तर ई एक्स पी ओ एक्सपो असं लिहिलं आणि एक्सपो लिहून त्या व्यक्तीचं नाव आणि त्यानंतर तुम्ही त्यांचं पुणे असं लिहिलं तर ते ते व्यक्ती तुम्हाला विशिष्ट ती व्यक्ती ते एक्झिबिशनला भेटली होती तर हे तुम्हाला त्याविषयी कळून येऊ शकतं एखादा विशिष्ट ग्रुपमधल्या मेंबर आहेत त्यांचं तुम्हाला नाव सेव्ह करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या त्या ते ग्रुपच्या नावाने तुम्ही सेव्ह करू शकता समजा एखाद्या रोटरी क्लबचे तुमचे मेंबर कोणी मित्र असते तर तुम्ही त्यांच्या नावाच्या आधी आर टी किंवा रोटरी असा शब्द लिहिला तर तुम्हाला हे कळेल की हां हा हे व्यक्ती जे आहे हे रोटरी क्लबचे आपले मेंबर आहेत किंवा त्यांचे त्यांचा कॉल आहे तर इझिली म्हणजे त्यांचं नाव तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शोधू शकतात एखादा जर समजा नैसर्गिक शेतीतल्या शेतकरी मित्रांचा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे तर तुम्ही ते त्यांच्यापुढे नॅचरल फार्मिंग एन एफ असं लिहून मग तुम्ही त्या शेतकरी मित्रांचं नाव आणि त्यांचं लोकेशन हे टाकून मग तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर जे आहे हे सेव्ह करू शकतात तुम्हाला लगेच कळेल की अरे हां हे नॅचरल फार्मिंगचे आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांचा हा नंबर आहे तर प्रकारे म्हणजे आपण संपर्क जर व्यवस्थित सेव्ह केले एक कीवर्ड्स वापरून तर आपल्याला सर्व संपर्क क्रमांक एका खालोखाल एक मिळतात इझिली शोधता येतात नावाप्रमाणे शोधता येतात ग्रुपप्रमाणे शो शोधता येतात शहराप्रमाणे शोधता येतात अशी बरेचशी मदत जी आहे ही आपल्याला होते आणि याचा एक आपल्याला अजून आप उपयोग असा होतो की जे व्हॉट्सॲप आहे हा किंवा हाईक आहे मेसेंजर आहे किंवा इतर जे मोबाईल ॲपमध्ये दे जे डेटा सिंक करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या इथे काही आपल्याला ग्रुप बनवायचा असतो किंवा त्या ॲपमध्ये आपण आप ब्रॉडकास्ट लिस्ट पण आपल्याला बनवायची असेल तर ती लिस्ट तयार करण्यासाठी जर अशा पद्धतीने जर तुम्ही जर नाव सेव्ह केलं ना तर समजा एखादा मला नॅचरल फार्मिंगचं शेतकरी मित्रांचं ग्रुप बनवायचा आहे तर मी जस्ट एन एफ टाईप केलं तर जेवढे नॅचरल फार्मिंगच्या शेतकरी मित्रांचं मी एन एफ या नावाने सेव्ह केलं तर ते पटापट समोर डोळ्याच्या समोर येतं आणि इझिली पटापट सिलेक्ट करून मी तो ग्रुप हा काही मिनटाच्या आत मी सहज सेव्ह करून तो ग्रुप तयार करू शकतो तो हा एक बेनिफिट जो आहे हा आपल्याला आपण जर व्यवस्थित पद्धतीने आपण नाव सेव्ह केले तर त्याचा उपयोग आपल्याला इतर ॲप्स आप वापरतानासुद्धा त्याचा चांगला वापर आपल्याला होऊ शकतो मोबाईल हँडसेट हा नॉर्मली स्मार्टफोन स्वरूपात असला तर जास्त बरं आणि त्यात आपल्या व्यवसायाशी निगडीत जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तेवढेच डाउनलोड करावे उगाच गेम सॉंग्स वगैरे अशा ज्या टाईमपासच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या डाउनलोड करू नये कारण त्याने एक आपलं कामावरचं लक्ष तर विचलित होतं पण मोबाईलची बॅटरीचा वापरावरसुद्धा परिणाम होतो कधी कधी डेटा म मोबाईलमध्ये मेमरी फुल होऊन जाते त्याचाही परिणाम हँडसेट हँग होणं वगैरे अशा गोष्टींसाठी सुद्धा होत असतो किंवा मोबाईलचा स्पीड कमी होतो खूप डेटा झाला का मोबाईलचा स्पीड हा कमी होतो तर त्याचाही एक परिणाम होतो त्यामुळे अशा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच मोबाईलमध्ये ठेवायला आहे नॉर्मली स्क्रीन गार्ड आहे ते जर नक्की बसवून घ्यावं हँडसेट कवर जर आहे ते मिळालं तर ते अतिशय चांगलं म्हणजे हँडसेट पडला वगैरे तरी त्याची सुरक्षिततेची जी काळजी आहे ती आपल्याला घेता येते महत्त्वाचं की डेटा मोबाईल जी मेमरी आहे मोबाईल मेमरी जी आहे ही एच डी कार्ड मेमरीमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवावं की जेणेकरून हँडसेट खराब झाला तरी डेटा लॉस आपला होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आहे कॉन्टॅक्ट नॉर्मली बऱ्याच वेळा असं होतं की हँडसेट खराब झाला तर आपले कॉन्टॅक्ट सोडून जातात किंवा आपला कॉन्टॅक्टचा लॉस होतो तर तो होऊ नये म्हणून कॉन्टॅक्ट सेव्ह करताना तो हँडसेटमध्ये सेव्ह न करता गुगल अकाउंटवर सेव्ह करावा म्हणजे गुगल अकाउंटमध्ये तुमचा जो काही जीमेलचा आय डी असेल तर त्यांनी लॉग इन करून तुम्ही सर्व तुमचे कॉन्टॅक्ट्स जे आहे ते गुगल अकाउंटवर सेव्ह करून ठेवू शकता की जेणेकरून एखादा हँडसेटला जरी खराब झाला किंवा प्रॉब्लेम झाला तर आपण नवीन अकाउंट नवीन मोबाईलमध्ये आपण तो गुगल अकाउंटने लॉग इन करून आपण तो डेटा जो आहे हा सिंक करू शकतो त्यामुळे आपला डेटा हा कधीही खराब होत नाही आणि आपण कितीही मोबाईल बदलले तर प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला आपला सर्व डेटा जो आहे आपल्याला हा मिळू शकतो त्यामुळे आपल्या व्यवसायाशी संबंधित जेवढे मार्गदर्शक ॲप आहेत किंवा इतर काही आहेत तर तेवढे डाउनलोड करून ठेवावे मार्केटिंग ॲप जे आहेत ते आपल्याकडे प्रकर्षाने असायला हवे आपण मागच्या उद्योग व्यवस्थापन आणि उद्योगाची पूर्वतरी या प्रशिक्षण सत्रांमध्ये आपण बरेचसे वेगवेगळे वेग ॲप्सबद्दलची माहिती जी, जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही ते प्रशिक्षण ऐकले नसेल तर नक्की ते ऐका प्रशिक्षण ते प्रशिक तुम्ही करून घ्या की जेणेकरून त्याच्यात तुम्हाला बरीचशी जी माहिती आहे व्या वेगवेगळ्या उद्योग व्यवस्थापनाशी रिलेटेड काही ॲप्स आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर त्याचाही तुम्हाला खूप चांगला उपयोग जो आहे हा लीड जनरेशन आणि इथं तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी हा होऊ शकतो तर असा पद्धतीने एक प्रॉपर तुम्ही मॅनेजमेंट केलं तर एक चांगला तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून एक चांगली सोयी जी आहे ही तुम्हाला करता येईल आणि एक चांगला उद्योग जो आहे हा तुम्हाला करता येईल आणि जो तुम्ही मेहनत करून डेटाबेस गोळा करत आहात तर डेट तो डो डेटाबेस जो आहे तोही व्यवस्थित अतिशय प्रॉपर पद्धतीने हा मॅनेज होऊ शकतो इतर डेटाबेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही जसं ईमेल आय डी वगैरे गोळा केले आहेत तर तुम्ही एक्सेल शीट एक तयार केलं तर ते एक्सेल शीट जे आहे ते तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून ठेवा तुमच्या ईमेल आय डीवर तुम्ही ते एक्सेल शीट जे आहे ते सेव्ह करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला कधीही तर मेल लागलं ला। किंवा ला तो डेटा लागला तर तो तुम्ही सहज गोळा करून घेऊ शकता तुम्ही गुगल ड्राईव्हवरसुद्धा डेटा जो आहे हा सेव्ह करून ठेवू शकतात की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधीही कुठेही तो कामाला आहे बऱ्याचदा काही समजा काही लॅपटॉपला प्रॉब्लेम झाला मोबाईलला प्रॉब्लेम झाला तर तो तुमचा डेटाबेस लॉस होत नाही आणि त्यामुळे गुगल ड्राईव्हचा तुम्ही चांगला वापर करा की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त डेटा जो आहे हा तुम्ही तिथे सेव्ह करून ठेवू शकतात कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधला जो डेटा आहे हा तुम्ही एक्स्ट्रा एखादा डी व्ही डी ड्राईव्ह जो आहे जी ते विकत घेऊन तुम्ही त्याच्यामध्येही तो डेटा जो आहे हा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकतात किंवा सी डी आहे किंवा डी व्ही डी आहे त्याच्या पेन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तो डेटा जो आहे हा सेव्ह करून ठेवू शकता नॉर्मली अँटीव्हायरसचा वापर चांगला करा मोबाईलमध्येही अँटी जे आहे हा तुम्ही चांगला वापर करा की जेणेकरून व्हायरसचा किंवा कुठलाही तो त्रास जो आहे हा तुम्हाला होणार नाही त्याच्यामुळे डेटा लॉस जो आहे हा होणार नाही तर मोबाईल स्मार्टफोनला त्यांचे जे काही सॉफ्टवेअर्स असतात हे रेग्युलर बेसिसवर अपडेट करून ठेवायचा जे काही ॲप्लिकेशन्स तुम्ही वापरता त्यांनाही रेग्युलर बेसिसवर तुम्ही अपडेट करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला डेटा जो आहे हा चांगल्या पद्धतीने वापरता येईल तर अशा पद्धतीने तुम्ही जर एक काळजी तुमच्या मोबाईलची घेतली तर तुमचा एक बिझनेस तुमचा चांगल्या लेवलला चालेल आणि तुम्हाला बिझनेसचं जे मॅनेजमेंट आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल आणि एक सुरळीत पद्धतीने एक सिस्टमॅटिक पद्धतीने तुमचा व्यवसाय जो हो आहे हा स्टेप बाय स्टेप हा ग्रो होत जाईल त्यामुळे या मोबाईलची अतिशय काळजी घ्या तुमच्या सर्व जितले जितके डिजिटल तुमचे डिव्हाइसेस आहेत त्यांचे सगळ्यांची लॅपटॉप कम्प्युटर्स वगैरे सगळ्यांची काळजी घ्या त्यांना रेग्युलर बेसिसवर अपडेट करत ठेवा रेग्युलर बेसिसवर त्यांचं इन्स्पेक्शन जे आहे हे कर करता की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कधी कुठला प्रॉब्लेम येणार नाही आणि एक चांगली सर्व्हिस जी आहे तुम्हालाही मिळेल आणि तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळाली तर तुम्ही तुमच्या कस्टमर्सलाही चांगली सर्व्हिस ही तुम्ही देऊ शकतात तर या सर्व डीवसीसची तुम्ही चांगली काळजी घ्या आणि तुमचा व्यवसाय वाढवा आजच्या सत्रात एवढंच यात काही तुम्हाला प्रश्न असतील काही अडचणी असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी मला कळवू शकतात माझं व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू सेवन फाय वन थ्री सिक्स या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉलही तुम्ही करू शकता आजच्या सत्रात एवढंच आपला दिवस शुभ धन्यवाद